नमस्कार मंडळी, गुजर रंधक में तमारू स्वागत है। आज अपन बनाडसू एकदम मस्त टेस्टी बाफला। खिचड़ी बाफला नु जे कॉम्बिनेशन आवते म्हणजे एकदम स्वर्ग सुखच। अने रात्रे खिचड़ी आणि बाफला खाईने सुवानी मजाच काय अलग रेज। पण कॉलेज में असताना एकदम बरोबर मे महिना में एग्जाम रे, आणि एग्जाम रही म्हणजे खिचडी बाफला खावानी तो दुर्निज वात रे। खिचडी आणि बाफला खादा तो पई अभ्यास करे करसू, इवी मारी आई कॉलेजनी मेमरी आहे, ते हुए तमारोडे शेअर करेली आहे। चलो तो पई कोणी कोणी जोडी येऊ थैलू आहे ते म्हणे कमेंट करीने तमे कही शकच। व्हिडिओने सुरुवात करेच। बापला करां करता या हुए बे कच्चे केरे लयले, आ एकदम खाटे केरे लयले, पण तमे कलमी केरे न वापर सुद्धा करी शकत। या हुए आपण जे केरे ते कट कर लयले, आणि जे ठळे आहे ते काढी लयला आहे, आणि ठळ्याने आजूबाजू या पद्धतीचे घर आवत ते सुद्धा आपण काढी लेसू, आणि ठळ्याने आपण बाजू में काढी लेसू। ह्या एक बगनी में हुए दोड ग्लास पाणी लयलेलू। पाणी आपण हवडा या गरम थवा देसू। पाणी आपण उकळे रे तिना में हवडा आपण जे केरन जे कापे ते लाखी लेसू। आणि केरने आपण खूप जास्त नाही बाफांमुळे, कारण खूप जास्त बाफली तू की ते लोंदो थी जाज, म्हणून हे बाप एकदम थोडं नॉर्मल थोडे शक केरे नरम थे की पण आपण त्यांनी काढलेसू। थोडंसं कलर बदलाव केलं की समजायचं आपण की आपण केरे ते बाफाय जायले। हवडाईने काढीने आपण चाळणी पे गाळी लेसू। आणि जे कलमी केरे वशी तर तुम्ही हेटानं पाणीसुद्धा वापरू शकत, पण आपण जे खाटे केरे म्हणून आपण तिनं पाणी आहे ते नितारलेसू। आणि जेम लागशे आपण थोडं खाटू गळू ॲडजस्ट करणं होते तरी पाणी आपण वापरू शकत, नाही तर पाणीने नाही पण वापरत तरी चालशे। हावडा पण कढई मे बापलानं वगार करलेसू। तिने करता तेल लयलू आहे, तेल गरम थई के अर्धो चमचा आपण राई लयलेली आहे, आणि राई आपण मस्त तळतळा देसू। केव्हा पण पदार्थ नाही जे आपण वगार एकदम परफेक्ट थयो तर जे पदार्थ आहे ते खूप मस्त थाच। हावडा आपली राई तर तळी जेली आहे, तिने आपण लसूण लाखी लयलू आहे, अर्धो चमचो जिरू लाखी लयलू आहे। जिरू पण आपण मस्त फुली की आपण तिने आम्ही मेथीना दाणा लाखी लेसू। हावडा आपण आहे वगैरे थोडंसं व्यवस्थित मिक्स करसू, आणि लसूण थोडंसं कलर बदलावा देसू। लसूण थोडंसं फ्राय थई की आपण तिने आम्ही बे कोरडा मरचा आहे ते लाखी लेसू, आणि थोडीशी हिंग लाखी लेसू। मिक्स कर लेवानू आहे, आणि हावडा हिने आम्ही एक चमचो समार आणि अर्धी चमची हळद लाखी लिहिली। हिने व्यवस्थित मिक्स करलेसू आपण, आणि हावडा आहे वगार म्हणजे आपण अर्धो ग्लास पाणी लाखीलेसू, म्हणजे आपला जे मसाला आहे ते बळणार नाही। आणि पाणीने थोडंसं किंचित उकळा देसू, आणि तिने आम्ही हावडा आपण गोळ लाखीलेसू। या हुए दोड वाटकी गोळ लयलो आहे, गोळ तर मी तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकत। या हुए खाटे केरे लयले, आणि म्हणजे जे बाफलान रस्तो आहे ते थोडंसं पाणी जो आहे, म्हणून हुए या दोड वाटकी गोळ वापरलो आहे। गोळ आपण शेवटी टेस्ट करणेसुद्धा थोडंसं लागतो शकतो ॲड करू शकत, पण या हुए दोड वाटकी गोळ वापरलो आहे। हावडा आपण जे गोळ आहे पुरं पगळी जेलो आहे, तिने आम्ही हावडा आपण केरे ते लाखीलेसू। हिने हावडा व्यवस्थित आपण मिक्स कर लयलो आहे, आणि हावडा मिठू लाखी लेसू। आपण मिठू लाखीने सुद्धा मिक्स कर लेसू, आणि हावडा आपण हिने झाकण झाकीने एक वाफ काढलेसू, म्हणजे गोळ आहे ते बट्टो आहे केरे मे व्यवस्थित मिक्स थई जसे। बापलाने जे कन्सिस्टन्सी ते आपणा परत रेज की जर आपले पाणी करान वसे तर आपण तिने आम्ही थोडंसं पाणी लाखी शकत, जर खाटू कमी वाटू असे तमने तर तुम्ही ते खाटू पाणी ते मिक्स करू शकत, गळू कमी वाटू असे तर गोळ लाखी शकत। म्हणजे बापलानं यू परफेक्ट प्रमाण केतात नाही भाऊ, कारण केरेना इथला प्रकार रे तर आपण तिने जे परफेक्ट रेसिपी ते देऊ नाही शकता, पण जे बेसिक रेसिपी आहे ते होय तुम्हाला शेअर करेली। हावडाही आपण शेवट थोडंसं टेस्ट कर देखसू, आणि टेस्ट करानंतर ती म्हणे थोडंसं किंचित खाटू कमी वाटी रेतू, म्हणून ह्या हुए ते जे बाफेल केरेनं पाणी आहे ते फक्त एकच कडची आहे मिक्स कर लयलेली आहे,
आणि या पद्धती आपण जे बाफला आहे ते तयार थई जेल आहे. पण थोडंसं 1 मिनटं आपण तिने झाकण झाकीने वही थोडंसं वाफ काढलेसू म्हणजे आपला बाफला एकदम परफेक्ट मोराय जसे. आणि बाफला आणि एक खासियत की जितला ते थोडं टाईम रेज तेव्हा ते घट्ट जाता जात, म्हणून ते पद्धती तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकत. कोणी कोणी बाफला नुसता फक्त केरे ते फोड येते खावान गमत, कोणी कोणी ते रसो आहे ते पिवान गमत, म्हणून जिंतीने आवडनुसार आपण ते बाफला आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकत. इवा पद्धती आपला बापला तयार थई जायला आहे लगन में बनावच ते बापला रेसिपी ऑलरेडी आपला चॅनल पे अपलोड थई जायली आहे. व्हिडिओ देखान बाकी वशी तो लिंक हु डिस्क्रिप्शन बॉक्स में दऊच, नक्कीच चेक करो जो. रेसिपी गमी वशे तो रेसिपी ने लाईक करो जो, शेअर करो जो तमारा फ्रेंड्स फॅमिलीन जोडे. वही तमने केवी रेसिपीज देखान गमशे ते सुद्धा मने कमेंट करीने कही शकच. धन्यवाद.